इथे मी अर्धा किलोची चिकन बिर्याणी बनवलेली तुम्ही बघू शकता आपला तांदूळ अगदी मोकळा आणि मस्त शिजलेला आहे सुट सुटसुटीत तुम्ही बघू शकता मस्त शिज परफेक्ट चिकन बिर्याणी आपली बनव बनवलेली आहे मी एकदम परफेक्ट झालेली मसाला पण एकदम परफेक्ट झालेला आहे जास्त पण नाही कमी पण नाही आता इथे चिकन पण मस्त शिजलेली चला आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया प्रथम आपल्याला कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा आहे कांदा तळताना नेहमी तेल तेलामध्ये तेल आपलं गरम झालं तरच कांदा का टाकायचा थंड तेलात कांदा तळून घ्यायचा नाही आधी तेल गरम करून घ्यायचं नंतर कांदा टाकायचा का गरम तेलामध्ये कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा मस्त कुरकुरीत कांदा आपला तळून झालेला आहे जास्त डार्क नाही आणि जास्त कच्चा पण नाही मिडियम कांदा मी इथं तळून घेतलेला आहे तो चला आता आपण बिर्याणीचा मसाला बनवून घेऊया अर्धा किलो चिकन त्याला पाव किलो दही घेतलेले जर तुमची बिर्याणी जास्त कोरडी होत असेल तर तुम्ही बरोबर अर्धा किलोला पाव किलोच दही घ्यायचं कमी घेतली तर तुमची बिर्याणी कोरडी होईल आणि जास्त घेतली तर ती भात चिकट चिकट होईल दही घेतलं दोन चमचे हळद लसण अद्रक पेस्ट घेतली मोठे तीन चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत तर आपल्याला घ्यायचा एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली मी इथं कलरवाली इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या दोन तीन हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत एक मोठा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि दोन चमचे इथे धना पावडर घेतलेली दोन तीन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत चार पाच लवंगा मी लवंगा आणि चार ते पाच काळे मिरे घेतलेले आहेत आपल्याला इथं घ्यायचं आहे मीठ दोन मोठे चमचे मीठ घेतलेले मी इथे पुदिना पुदिन्याने आपल्या बिर्याणीला खूप मस्त स्वाद येतो आपल्याला घ्यायची खूप सारी हिरवी कोथिंबीर कुरकुरीत तळ्याला कांदा मस्तच आणि आपल्या सगळ्याच लास्टला घ्यायचं इथे मी ज्या का तेलामध्ये कांदा तळून घेतलेला होता तेच तेल मी इथं घेतलेले अर्धी वाटी शर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला सगळ्यात लास्टला आपल्याला याच्यात टाकायचे अर्ध लिंबू मस्तच आपल्याला हे पण मिक्स करून घ्यायचा मसाला व्यवस्थित आणि याच्यात झाकण ठेवून कमीत कमी तुम्ही अर्धा तास आणि जास्तीत जास्त दोन तास ठेवू शकता हा मसाला तर अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याच्यात झाकण ठेवून आपण अर्धा तास याला पण मस्त फुलून घेऊया तुम्ही बघू शकता अ इथे आपला अर्धा तास झालेला आहे चिकन मस्त मुरून घेतलेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपला तांदूळ मस्तच फुललेला आहे तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे इथे आता आपण तांदूळ मस्त शिजून घेऊया ते मी मोठं इथे आपल्याला कधी पण मोठंच पातेलं घ्यायचं मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी घ्यायचं पाण्यामध्ये पाण्याला खळखळ उकळी आली की दोन तीन तेजपत्ते दालचिनी चार ते पाच लवंगा चार ते पाच काळे मिरे पुदिना दोन तीन हिरव्या मिरच्या आणि सगळ्यात लास्टला तुम्ही ते अर्ध लिंबू घेतलेले तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही याच्यात दोन तीन हिरव्या हिरवी इलायची पण टाकू शकता तर आपल्याला याच्यात मीठ थोडं जास्त टाकायचं आहे मी ते चार चमचे मीठ घेतलेले तर मस्त पाण्याला खळखळ उकळी आलेली आता आपण याच्यात तांदूळ टाकूया मस्तच आपला तांदूळ खूप मस्त फुललेला आहे तुम्ही याचा तांदूळ अर्धा अर्धा तास जर आधी भिजून घेतला तर तो लवकर शिजतो आणि मस्तच लागतो बिर्याणी टेस्ट खूप मस्त लागते तर याच्यात आपण बिर्याणीचा तांदूळ मिक्स करूया एक जीव करून घेतला आहे मी तांदूळ तुम्ही बघू शकता तर आपल्याला हा तांदूळ मोठ्याच गॅसवर शिजून घ्यायचा आहे मस्तच अगदी चार ते पाच मिनटात आपला तांदूळ शिजतो आणि ह्या तांदळाला जास्त असं चमचा पण फिरवायचा नाही फक्त एकदा चमचा फिरवायचा मिक्स करून घ्यायचे चार ते पाच मिनिट मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला तांदूळ इथे सत्तर टक्के मी शिजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण गॅस बंद करून घे घेऊया त्या आता मी हा चाळणीमधून गाळून घेत आहे तांदूळ ते आपलं चिकन दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर आपलं मस्त चिकन आपण गॅसवर मांडून एकदा परतून घेतलं तर तुम्ही बघू शकता तांदूळ पण मी इतर एका चाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे खूप मस्त तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत आपला तांदूळ किती मस्त झालेला आहे सुट्टा सुट्टा आणि मस्त मी ते सत्तर टक्के तांदूळ शिजून घेतलेला आहे आता आपल्याला तांदळाची लेअर लावून घ्यायची आहे तर आम्ही ते चिकनवरती तांदळाची लेअर लावून घ्यायची चिकन अगदी दोन मिनटं मी परतून घेतलेले जास्त परतून नाही घेतलं तर पहि पहिल्यांदा आपल्याला भाताची लेअर लावली की खूप सारी हिरवी कोथिंबीर पुदिना कुरकुरीत तळ्याला कांदा तुम्ही इथे कलर पण वापरू शकता पण माझ्याकडे कलर नव्हता म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडरमध्येच थोडंसं पाणी टाकून लाल कलर बनवून घेतलेलं आहे मस्तच तो लाल कलर दोन चमचे टाकलं मी आणि केशर दूध दोन चमचे टाकलं मस्त या लेअर लावल्यामुळे आपली बिर्याणीला खूप मस्त टेस्ट येते अशीच बिर्याणीची लेअर तुम्ही लावून घ्या खूप मस्त टेस्ट येते आता आपल्याला सर्वात शेवट टाकायचे साजूक तूप साजूक तुपाने आपल्या बिर्याणीला खूप मस्त स्वाद येतो खूपच मस्त भारी लागते आपल्या बिर्याणीला बिर्याणी खूप मस्त लागते इथे आपले सग सर्व लेअर लावून झालेले आहेत आता पुन्हा आपण एक भाताचा लेअर लावून घेऊया मस्तच इथे भाताचा लेअर लावून झालेला आहे आता सर्वात महत्वाची इथे एक टेप ते जो आपण तांदूळ गाळून घेतला होता त्याचं ते, ते पाणी होतं ते मी पाणी इथं दीड वाट वाटी टाकलेलं आहे आपला भा आपली बिर्याणी आणि सुक्की होत नाही त्याच्यामुळं मी इथे दीड वाटी आपलं पाणी टाकलेलं आहे त्यानं पुन्हा आपण सेम तसाच लेअर लावून घेऊया पुदिना कोथिंबीर कुरकुरीत तळ्याला कांदा केशर दूध साजूक तूप आणि मस्त झाकण ठेवून तीस ते चाळीस मिनटं आपण याला दम देऊन घेऊया बिर्याणीला माझं झाकण थोडं दिल्लं होतं म्हणून मी इथे कणकीचं असा साईडने म्हणजे ला लावून घेतलेली कणिक साईडने लावून घेतलेली झाकणाला मस्त इथं चाळीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता चाळीस मिनटं मी एकदम स्लो गॅसवर ही बिर्याणीला दम देऊन घेतला आहे मस्तच तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी एकदम मस्त याचा सुगंध तर पूर्ण घरात असं येतो आहे खूप भारी अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे कधी खाईन असं झालं आहे मस्तच बिर्याणी इथं झालेली तुम्ही बघू शकता अगदी मोकळी एकदम मस्त चिकन पण शिजलेलं आहे आपलं मस्तच बिर्याणी इथं झालेली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे खास तुमच्यासाठी मस्तच आणि काही चुकलं तर कमेंट करून नक्की सांगा चला बाय आणि नक्की एकदा घरी तुम्ही नक्की एकदा बनवा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल